रिसेप्टर्स काय आहेत? आता आतापर्यंत अगोदर आपण बघितलं ब्रेनचं स्ट्रक्चर, स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर, आणि त्यामध्ये आपण पाहिलं की न्यूरॉन जे आहे ते तीन प्रकारची असतात, सेन्सरी, असोसिएशन आणि मोटर न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन हे सेन्स ऑर्गन करून इन्फॉर्मेशन घेऊन जातात ब्रेनकडे. तर रिसेप्टर्स काय आहेत, आता आपण पुढचा पार्ट पाहतोय रिसेप्टर्स, किती वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टर्स आहेत. तर रिसेप्टर म्हणजे स्पेशलाइज सेल्स, टिश्यूज और ऑर्गन्स ऑफ द बॉडी एबल टू रिसीव डिफरंट स्टिम्युलाय अँड कन्वर्ट देम इन टू इम्पल्सेस कॉल्ड ॲज रिसेप्टर्स. रिसेप्टर्स हा स्पेशलाइज सेल आहेत किंवा टिश्यू किंवा पर्टिक्युलर ऑर्गन आहे जे सेन्स ऑर्गन आपण म्हणतो, विच एबल टू रिसीव द डिफरंट स्टिम्युलाय अँड कन्वर्ट देम इन टू द इम्पल्सेस, ज्याला त्याला आपण म्हणतो रिसेप्टर्स. दिस इज द डेफिनेशन. आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ रिसेप्टर्स आणि हाऊ टू रिमेंबर. सो दिस टू टाइप्स ऑफ द रिसेप्टर्स आर हियर. याच्यामध्ये एक्स्टरो रिसेप्टर्स अँड एंटरो रिसेप्टर्स, एक्स्टरो अँड इंटरो रिसेप्टर, हे एक्स्टरो रिसेप्टर्स आहेत, दीज आर द एक्स्टरो रिसेप्टर्स. असे दोन प्रकारचे रिसेप्टर्स आहे, एक्स्टरो अँड इंटरो रिसेप्टर. मग आता रिसेप्टर्समध्ये एक्स्टरो रिसेप्टर्समध्ये काय काय येतात, तर मेकॅनो रिसेप्टर्स, देन थर्मो रिसेप्टर्स, केमो रिसेप्टर्स, स्टॅटो अकाउस्टिक अँड फोटो रिसेप्टर. हे झाले एक्स्टरो रिसेप्टर. एक्स्टरो रिसेप्टर्स म्हणजे काय, जे फायू सेन्स ऑर्गनद्वारे एक्स्टर्नली जी बाहेरच्या जगाची इन्फॉर्मेशन ब्रेनपर्यंत पोहोचवतात आणि त्याद्वारे म्हणजे हिअरिंग आहे, दॅट इज द व्हिजन पार्ट आहे, एव्हरीथिंग वी कॅन गेट फ्रॉम फाईव्ह सेन्स ऑर्गन. फाईव्ह सेन्स ऑर्गन आईज, इयर, नोज, स्किन, टंग, तर या सगळ्याद्वारे जी काही इन्फॉर्मेशन आपण ब्रेनपर्यंत पोहोचत असतो आणि हा सेरेब्रम पार्ट त्याच्यासाठी इट इज बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग दिस कम्प्लीट इन्फॉर्मेशन. ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा मेन जो पार्ट आहे मेंदूचा, ज्याला आपण म्हणतो मोठा मेंदू सेरेब्रम, तो अगेन वी कॅन से इट ॲज अ पर्सनॅलिटी बिल्डिंग बिकॉज वी कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ आउटर वर्ल्ड विथ द हेल्प ऑफ द सेन्सेस. सो दिस सेन्सरी इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड विथ द हेल्प ऑफ रिसेप्टर्स. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ रिसेप्टर. मग आता इथे आपण रिसेप्टर पाहिले मेकॅनो रिसेप्टर. आता हे कसे लक्षात ठेवायचे, हा एक्स्टरो रिसेप्टरचा हा एक चार्ट आहे. त्यानंतर इंटरो रिसेप्टर जे विसरल ऑर्गन्सशी कनेक्टेड आहे. विसरल ऑर्गन जे इंटरनल ऑर्गन ज्याला आपण म्हणतो जे इन्व्हॉलेंटरी आहे, तर ते जे आहे ते रिसेप्टर्स त्याला आपण म्हणणार इंटरो रिसेप्टर. हे झाले एक्स्टरो रिसेप्टर. मग आता याच्यामध्ये पुन्हा जर लक्षात ठेवायचं तर इट इज व्हेरी इझी, कारण एवढे सगळे रिसेप्टर्सचे जे टाईप्स आहेत ते लक्षात ठेवणं एक ब्रॉडली यू कॅन रिमेंबर द एक्स्टरो रिसेप्टर्स अँड इंटरो रिसेप्टर. पण एक्स्टरोच्या मध्ये किती रिसेप्टर्सची नावं आहेत, त्यानंतर इंटरो रिसेप्टर्स मध्ये किती रिसेप्टर्स आहेत, हे प्रॉपरली लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा आपण आपल्या मेथडनी जाणार. एक कोड लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, तो म्हणजे MTCST. तर या पद्धतीने फर्स्ट लेटर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. जेव्हा आपण रिसेप्टर्सला डिवाइड क्लासिफाय करतो आहे, ते क्लासिफिकेशन करत असताना एक्स्ट्रा रिसेप्टर मध्ये काय आहे, तर सगळ्या प्रकारचे रिसेप्टर्स नाही आठवणार, तर अशा वेळेला आपण लक्षात घ्यायचं आहे कोड MTCSP. MTCSP असं एक कोड लिहून घ्यायचं आहे. जेव्हा रिसेप्टरवर क्वेश्चन येईल तेव्हा रिसेप्टरची फर्स्ट यू विल राईट डेफिनेशन. डेफिनेशन लिहिल्यानंतर त्याचे जे टाईप्स आहे एक्स्टरो आणि इंटरो, तर एक्स्टरोमध्ये कोणकोणते येतात, तर मग तो फास्टमध्ये जेव्हा आपल्याला ॲट अ टाईम ज्यावेळेला लिहायचं असतं ॲट द टाईम ऑफ एक्झाम, त्यावेळेला हे तेवढ्या कमी वेळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकाल, कशा पद्धतीने लक्षात ठेवून ते सगळेच्या सगळे पॉईंट्स कव्हरअप करायचे आहेत, तर मग त्यासाठी हा कोड जास्त हेल्पफुल आहे. तर MTCSP असं जर एवढा कोड फक्त लक्षात घेतला, तर एम फॉर यू कॅन, मी पहिले सांगितलं की लेटर डिस्क्राईब करणे ही सोपी गोष्ट आहे, त्यामुळे एम फॉर लक्षात येईल ऑटोमॅटिकली एम फॉर मेकॅनो रिसेप्टर, टी फॉर थर्मो रिसेप्टर्स, देन सी फॉर केमो रिसेप्टर्स, एस फॉर स्टॅटो अकाउस्टिक, हा शब्द फक्त थोडासा लक्षात घ्यायचा आहे स्टॅटो अकाउस्टिक, देन पी
फोटोरिसेप्टर्स. आणि हे रिसेप्टर्स लक्षात घेत असताना, याला प्रॉपरली डिस्क्राइब करत असताना अजून एक लक्षात गोष्ट तुम्ही घेऊ शकता अतिशय इन अ सिम्पल मॅनर. यू कॅन रिमेंबर द फाईव्ह सेन्स ऑर्गन, यू कॅन जस्ट रिमेंबर दिस कोड. सो MTCSP, एस इज स्टॅटो अकॉस्टिक. वॉट इज द मिनिंग यू विल कम टू नो लेटर. स्टॅटो अकॉस्टिक फोटो, पी फॉर फोटो रिसेप्टर. फोटो मीन्स लाईक यू नो दॅट इज रिलेटेड टू आईज, त्यामुळे फोटो रिसेप्टर. तर हे डिस्क्राईब करणं अतिशय सोपं आहे. कोड लक्षात घ्या, MTCSP हा झाला कोड एक्स्टरो रिसेप्टरचा. देन यू विल डिस्क्राईब फर्स्ट कॉलम वी हॅव टेकन टाईप. आपण पहिला कॉलम घेतलेला आहे टाईपचा. तर तुम्ही लिहिलं आहे की कोड लक्षात घेतलाय MTCSP, एमला तुम्ही रिप्रेझेंट केलं. दुसरा घ्यायचं आहे लोकेशन. आता जर तुम्हाला टाईप माहिती आहे, लोकेशनही ऑटोमॅटिकली येईल लक्षात. हे फाईव्ह सेन्स ऑर्गन्सशीच रिलेटेड नावं आहेत, त्यामुळे त्याचे फंक्शन्स पण लक्षात घेणं सोपं आहे. फंक्शन्स लिहिणं पण सोपं आहे, त्यामुळे एवढा मोठा चार्ट तुम्ही इझिली यू कॅन राईट. तर याच्यामध्ये आता आपण एक एक रिसेप्टर डिटेलमध्ये पाहणार आहोत, प्रत्येक रिसेप्टरचा कसा रोल आहे. तर त्यासाठी ही मेकॅनिझम आपण ऑलरेडी शिकलो. सेन्सरी न्यूरॉन काय करतात, असोसिएशन न्यूरॉन काय करतं, आणि त्यानंतर मोटर न्यूरॉन काय करतं. सेन्सरी, असोसिएशन आणि मोटर न्यूरॉन याचं फंक्शन हे आपल्याला माहिती आहे. आणि आता त्याच बेसवर हे रिसेप्टर्स वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन रिसीव करतात आणि ब्रेनपर्यंत पाठवलं जातं, आणि ती इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणजे त्यानुसार त्याचे फंक्शन्स कसे होतात हे सगळं आपण या चार्टच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आता पहिला आहे मेकॅनो रिसेप्टर्स. मेकॅनो मेकॅनिकल थिंग्स जे आहे, फॉर एक्झाम्पल टच. आता टच ही जी मेकॅनिझम आहे, तर टच हा जो आहे हा मेकॅनो रिसेप्टरमध्ये येतोय. तर टच कुठे होणार, कॉर्पस स्किन इज द मेन ऑर्गन. त्यामुळे कॉर्पसेस ऑफ द स्किन, स्किनच्या ज्या काही सेल्स आहेत त्या याच्यामध्ये. आणि फ्री नर्व एंडिंग, जे आपण पाहिलं न्यूरॉनचं स्ट्रक्चर की लास्ट जे एक्झॉन एंड किंवा नर्व जी एंडिंग आहे ती स्किनमध्ये मसल्समध्ये एंड होते, आणि तिथे ज्या वेळेला टच होतो त्यावेळेला आपल्याला पर्टिक्युलरली सेन्सेशन हे होत असते. सेन्सेशन पर्टिक्युलरली ब्रेनपर्यंत पोहोचवल्या जातं इन द फॉर्म ऑफ इम्पल्सेस. तर हे जे मेकॅनो रिसेप्टर्स, तर आपण पाहतोय पहिला टच. टच रिलेटेड आहे स्किनशी. मग आता फंक्शन काय असणार आहे, अर्थात स्किन कशी आहे, सेन्सिटिव्ह टू टच. मग आता टच ही हा जो वर्ड आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. टच ज्याला आपण म्हणतो स्पर्श, आता त्याच्यासाठी कोणते रिसेप्टर्स आहेत त्याला पर्टिक्युलर एक टर्म आहे टचसाठी. टच वेगवेगळ्या पद्धतीने, टच हा थोडासा रफ असू शकतो, टच हा माइल्ड असू शकतो, तर अतिशय कोमल असेल. टॅक्टाईल रिसेप्टर म्हणजे फॉर टच. आणि प्रेशरसाठी स्पेशली हा टँगो शब्द वापरले गेलेला आहे. स्किनला आपण प्रेशर पण एक्सपिरियन्स करतो, फील करतो, प्रेशर फील करतो, सिंपल टच फील करतो. तर टच ज्या वेळेला, टचशी रिलेटेड जी टर्म आहे त्याला म्हणतात टॅक्टाईल, TACTILE, टॅक्टाईल रिसेप्टर, इट इज फॉर टच. आणि प्रेशरसाठी जी आहे त्याला आपण म्हणतो टँगो रिसेप्टर्स. ओके, सो दीज आर द मेकॅनिकल थिंग्स. मेकॅनिकली आपण टच फील करतो, टचचं लोकेशन अर्थात असणार आहे स्किन. स्किनमध्ये जे थ्री नर्व एंडिंग्स त्याच्यामध्ये डीप गेलेले असतात, त्या नर्व एंडिंगला सेन्सेशन होते, सेन्सेशन ब्रेनपर्यंत पोहोचवलं जातं. सेन्सिटिव्ह टू टच, तर टचमध्ये मी म्हटलं टॅक्टाईल आणि टँगो असे दोन लक्षात घ्यायचे. वन इज टॅक्टाईल, वन इज टँगो, TT. सो टॅक्टाईल मीन्स फॉर टच. आता टच कसा असतो, हा जो स्पर्श आहे त्या स्पर्शामध्ये पण पहा किती किमय आहे. तो स्पर्श एखादा जेव्हा खूप रागाने केलेला आहे तर तो आपल्याला फील आपण करतो, आणि तो स्पर्श एखाद्या आईचा असेल तर तो मायेचा स्पर्श सुद्धा आपल्याला जाणवतो. ते सेन्सेशन आपल्याला ब्रेन बरोबर, ते रिसेप्टर मेकॅनो रिसेप्टर जे रिसीव्ह करतात आणि ब्रेन बरोबर त्याचं अनालिसिस करते की हा स्पर्श कोणाचा आहे, कसा आहे, म्हणजे हा मायेचा स्पर्श आहे की रफ केलेला स्पर्श आहे. तर या सगळ्याचं सुद्धा सेन्सेशन आपलं ब्रेन करत असतं. सो दिस इज द टच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॅक्टाईल रिसेप्टर. तर हा टच सेन्सेशन आपली स्किन फील करते विथ द हेल्प ऑफ मेकॅनो रिसेप्टर. त्यानंतर टँगो रिसेप्टर आहे फॉर प्रेशर.
हातावर एखादी जड वस्तू पडलेली आहे, प्रेशर काहीतरी, एखादं बुक पडलंय, काहीतरी जेव्हा तुम्हाला जाणवत आहे तर ते प्रेशर फील करतो आपण स्किनवर, तर ते जे प्रेशर आहे त्याच्यासाठी जे स्पेशल रिसेप्टर्स कन्सिडर केले जातात त्याला आपण म्हणतो टँगो रिसेप्टर. मग स्किनला प्रेशरची फिलिंग येते, जे प्रेशरचं सेन्सेशन आपल्याला जाणवते हा काहीतरी जड वस्तू पडलेली आहे, तर त्याला आपण म्हणणार प्रेशर. तर प्रेशरचं सेन्सेशन जे देतात ते म्हणजे टँगो रिसेप्टर्स. आणि टच, टचमध्ये मी तुम्हाला सांगितलं की टचला सुद्धा आपण या पद्धतीने क्लासिफाय करू शकतो. तू जर मायेचा स्पर्श असेल तर आपला राग पण त्याच्यानुसार शांत होतो. तर हा जो टच आहे दॅट इज टेकन बाय टॅक्टाईल रिसेप्टर. सो टॅक्टाईल अँड टँगो दीज आर द थिंग्स विच इज कन्सिडर, म्हणजे याला आपण फंक्शनमध्ये येणार की टॅक्टाईल रिसेप्टर्स फॉर टच अँड टँगो रिसेप्टर्स फॉर प्रेशर. हे दोन्ही कसे आहेत, मेकॅनो रिसेप्टर आहे. आणि लोकेशन काय आहे अर्थात, तर स्किन आहे आणि स्किनमध्ये फ्री नव एंडिंग विच इज डीप इनसाइड द स्किन. तर हा एक प्रकार झाला पहिला मेकॅनो रिसेप्टर. त्यानंतर थर्मोर रिसेप्टर, अर्थात थर्मा म्हणजे हीट. आता हीटला दोन प्रकारे आपण म्हणणार, एक काय तर हॉट और द कोल्ड. मग आता हे जे सेन्सेशन आहे थर्मोर रिसेप्टर, हीटचं जे सेन्सेशन आहे वेदर द थिंग इज हॉट और कोल्ड, हे जे सेन्सेशन आहे ते स्किनच एक्सपिरियन्स करू शकतो. त्यामुळे लोकेशन अर्थात स्किन आहे, त्यामुळे स्किन इज द सेन्सरी ऑर्गन विच रिसीव द दॅट इज द वेदर द थिंग इज हॉट और द कोल्ड. मग हॉट आणि कोल्ड असं आपण क्लासिफाय करतो थर्माला, म्हणजे जे हॉट कंडिशन आहे टेम्परेचर फॉर एक्झाम्पल आपण म्हणू टेम्परेचर. तर टेम्परेचरला किंवा हीटला हे जे आहे त्याला आपण कन्सिडर करणार हॉट और द कोल्ड. मग कोल्डसाठी जे रिसेप्टर्स आहे त्याला म्हणणार फ्रिजिडो रिसेप्टर्स. फ्रिजिडो, फ्रीज ज्याला आपण म्हणतो जसं, सो दॅट इज द फ्रिजिडो. फ्रिजिडो इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर फॉर द कोल्ड अँड हीट रिसेप्टर्स फॉर द वॉर्म. मग याच्यामध्ये पुन्हा आपण हे दोन प्रकार दाखवू शकतो, फ्रिजिडो रिसेप्टर्स अँड द हीट रिसेप्टर्स. सो दीज आर सेन्सिटिव्ह, व्हेरी कोल्ड थिंग इट इज देअर, देन कोल्ड सेन्सेशन जे आहे ते स्किनना फील होणार. ओके, सो दॅट इज द थर्मो रिसेप्टर्स विच रिसीव द सेन्सेस वेदर इट इज कोल्ड और दॅट इज टू वॉर्म किंवा दॅट इज द हीट रिसेप्टर्स. त्यामुळे याला आपण टेम्परेचरच्या बाबतीत या पद्धतीने क्लासिफिकेशन करतो. सो फंक्शन इज टू आयडेंटिफाय वेदर इट इज द कोल्ड और द वॉर्म. हे थर्मो रिसेप्टरचं झालं फंक्शन. त्यानंतर केमो रिसेप्टर्स. आता केमो म्हणजे केमिकल्स, वेगवेगळ्या पद्धतीचे जे मॉलिक्युल्स आपण बायोलॉजी अँड केमिस्ट्री याचा खूप जवळचा संबंध आहे. तर केमो रिसेप्टर्स, केमो रिसेप्टर्स मध्ये दिस इज द टेस्ट बड ऑफ द टंग लोकेशन घेतलेलं आहे. केमो रिसेप्टर्स म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सना आपण एक तर टेस्ट फॉर्ममध्ये किंवा स्मेल फॉर्ममध्ये एक्सपिरियन्स करत असतो. तर टेस्ट बड ऑफ टंग किंवा ऑल्फॅक्टरी म्युकोझा ऑफ नोज. मग आता टेस्ट बड जे आहे, टेस्ट आपण कुठे असतात टेस्ट बड, तर टंगवर, म्हणजे टंगसाठी जे रिसेप्टर आहे त्याला नाव आहे स्पेशली गस्टॅटो रिसेप्टर्स. इट इज फॉर द टेस्ट. देन ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स, ऑल्फॅक्टरी रिलेटेड टू नोज यू नो ऑलरेडी. ऑल्फॅक्टरी रिसेप्टर हे स्मेल डिटेक्ट करणार, गस्टॅटो रिसेप्टर ही टेस्ट डिटेक्ट करणार. त्यामुळे फंक्शन आहे गस्टॅटो रिसेप्टर फॉर टेस्ट, ऑल्फॅक्टरो रिसेप्टर्स फॉर द स्मेल. हे दोन्ही काय करतात, ऍक्च्युअली केमो रिसेप्टरचं काम करणार आहे. आता केमिकल्स जे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण एक्सपिरियन्स करत असतो टंगवर, ज्या टंगवर वेगवेगळ्या हे आहे, समोर समजा टीथला जे आहे सॉल्टी स्वीट टेस्ट आहे, बॅक लॅबिटल टेस्ट आहे, साइड सॉल्टी टेस्ट आहे, सुअर टेस्ट आहे, तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेस्टला रिसीव करण्याचं हे जे हे वेगवेगळे सेन्सेशन आहे ते रिसीव करण्याचं काम ही टंग करते गस्टॅटो रिसेप्टरच्या माध्यमातून. आणि ऑल्फॅक्टो रिसेप्टर्स, सो दॅट इज रिसेप्टर टू डिफरंट टाइप्स ऑफ द स्मेल. व्हॉट टाईप ऑफ द फ्रॅग्रन्स, म्हणजे कोणकोणत्या फुलांचा कसा फ्रॅग्रन्स आहे किंवा परफ्यूमचा आहे, दुसऱ्या एखाद्या कुठल्या केमिकल्सचा आहे, तर तो केमिकल्सचा जो फ्रॅग्रन्स आहे तो डिटेक्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ नोज, म्हणून ते झाले ऑल्फॅक्टो रिसेप्टर्स. सो दिस इज द केमो रिसेप्टर्स, म्हणून त्याला आपण इन्क्लूड करणार केमो रिसेप्टर्समध्ये, जे की नोज त्याचं काम करते ज्याला आपण म्हणतो ऑल्फॅक्टरी. त्यामुळे टेस्ट बड ऑफ द टंग अँड ऑल्फॅक्टरी म्युकोझा ऑफ द नोज,
olfactory mucosa. Mucosa is the lining of the, this is the nasal epithelium, which in that is feel the sensation. Which are receptors, chemoreceptors, and that one different types of the smell we can detect. त्यामुळे this is the chemoreceptor. Statoacoustic. Statoacoustic मध्ये दोन शब्द आहे, एक म्हणजे static, static म्हणजे स्थिर, आणि acoustic म्हणजे जे sound शी related आहे त्याला आपण म्हणतो acoustic. Statoacoustic, static and acoustic. Internal ear. आता internal ear चं structure आपण पुढे बघणारच आहोत. Internal ear मध्ये दोन part आहे, एक म्हणजे cochlea, असा spiral structure आहे cochlea म्हणून, जे की hearing चं काम करते. तिथे ज्या sound waves आहे त्या कॅच केल्या जातात, आणि त्या साऊंड वेव्हच्या माध्यमातून हा जो कॉक्लिअर रिजन आहे, तो कॉक्लिअर रिजन त्या साऊंडची पीच, साऊंडची क्वालिटी आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करते. त्यामुळे इंटरनल इयरमध्ये हा कॉक्लिया हिअरिंगसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर एक सेमी सर्क्युलर कॅनल म्हणून आणखीन एक पार्ट आहे, जो की बॅलन्स अँड इक्विलिब्रियमचं काम करतो. सेमी सर्क्युलर कॅनल जो पार्ट आहे इंटरनल इयरमध्ये, त्याचं काम आहे बॅलन्सिंग करणे, म्हणजे स्टॅटिक पोझिशन मेंटेन करणं. स्थिरत्व देते आपल्याला स्टॅटिक, दॅट इज बॅलन्स अँड इक्विलिब्रियम, बॉडीचा कम्प्लीट बॅलन्स. एक त्याच्यामध्ये हे सेमी सर्क्युलर कॅनलचा काय रोल आहे हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. देर इज द स्ट्रक्चर ऑफ इंटरनल इयर. पुढचा जो पार्ट आहे आपला, तर हे रिसेप्टर जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. त्यामध्ये आईज आणि इयर स्पेशली इन्क्लूड केलेले आहे. तर इयरमध्ये लक्षात घ्यायचं आहे, कॉक्लिया एक स्पायरल सारखं स्ट्रक्चर आहे जे की हिअरिंगसाठी मदत करते, आणि या कॉक्लियाला जे साऊंड वेव्ज आहे त्या साऊंड वेव्ज जे आहे त्या कशा पद्धतीने पीच देतात, त्याची क्वालिटी काय आहे, हे सगळं आयडेंटिफाय करण्याचं काम हे या पार्टचं येतं. त्यामुळे कॉक्लिया इज फॉर हिअरिंग, दॅट इज द वर्ड अकाउस्टिक. अकाउस्टिक इज फॉर हिअरिंग, अँड दॅट इज सेकंड पार्ट सेमी सर्क्युलर कॅनल. तो दुसरा जो पार्ट आहे सेमी सर्क्युलर कॅनल, दॅट इज त्याच्यामध्ये जे काही फ्लुइड असते ते फ्लुइड बॅलन्सिंगसाठी आणि इक्विलिब्रियमसाठी मदत करते. आणि म्हणून ते जे फ्लुइड आहे बॅलन्सिंग आणि इक्विलिब्रियमसाठी मदत करते, तर त्यासाठी वर्ड आहे स्टॅटिक. म्हणून हा जो वर्ड झालेला आहे तो लक्षात घ्यायचा आहे, स्टॅटोअकाउस्टिक. एज फॉर स्टॅटोअकाउस्टिक, कारण इंटरनल इयर हे दोन्ही काम करते, इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं, बॅलन्सिंगचं आणि हिअरिंगचं. अकाउस्टिक मीन्स हिअरिंग. The next receptor is the photoreceptor. Photo means light. आता light कोण receive करते, अर्थात eyes. Eyes चं काम आहे की light receive करणे. तर lightच्या बाबतीत जे sensation आहे ते eye feel करणं. त्यामुळे eyesची जी special layer आहे, membrane आहे, त्याला आपण म्हणतो retina. Retina is one of the layer. ही जी आहे याच्यामध्ये specially rod cells असतात आणि cone cells असतात. तर rod and cones. आता हे रॉड आणि कोन्सच्या दोन प्रकारच्या सेल्स आहे, तर त्यानुसार इमेजेस हे जे आय आहे ते कॅच करतात. रॉड जे आहे, रॉड सेल जे आहे रेटिना मधल्या, त्या रॉड सेल काय आहे, सेन्सिटिव्ह टू डीम लाईट, म्हणजे डीम लाईटला सेन्सिटिव्ह असल्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस जे आहे त्या रॉड सेल्स त्याचं स्क्रीनिंग करतात ब्लॅक अँड दॅट इज द व्हाईट इमेज. While bright light जर असेल तर ते दॅट कॅन बी प्रोड्यूस बाय द दीज कोन सेल्स. ब्राईट लाईट द कलर इमेज जर असेल तर कोन सेल इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कलर इमेजेस ब्राईट लाईट. सो रेटिना ऑफ द आय कंटेन्स रॉड सेल्स अँड कोन सेल्स. सो दीज आर द फोटो रिसेप्टर जे लाईटशी रिलेटेड आहे, लाईटशी सेन्सिटिव्ह आहे, ते म्हणजे आय. आणि आयची ही स्पेशल जी लेअर आहे ती रॉड आणि कोन सेल्स त्याच्यामध्ये असतात. तर या पद्धतीने हे जे रिसेप्टर्स आहेत दिस रिसीव्स द डिफरंट टाईप्स ऑफ द सेन्सेस. ब्राईट लाईट कॅन बी कॅच बाय द कोन सेल्स इन द रेटिना ऑफ द आय, अँड जे डीम लाईट आहे किंवा ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस आहे ते रॉड सेल्स कॅच करतील रेटिना ऑफ द आय म्हणजे. त्यामुळे याला आपण म्हणतो फोटो रिसेप्टर. These all are the external receptor. Receptors मध्ये दोन प्रकार आपण पाहतोय, एक म्हणजे external receptor आणि दुसरा internal receptor. So these are the five types again in the external receptor. याच्यामध्ये लक्षात या पद्धतीने ठेवायचं आहे तुम्हाला सांगितलं मी MTCSP. Now you know M for mechano, हे इतकं इझी आहे लक्षात ठेवणं. SCI
तीन हा मेन सेन्सरी ऑर्गन आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा फंक्शन मध्ये इन्क्लूड करणार डबल टी, दॅट इज टी फॉर टॅक्टाइल, टी फॉर टँगो, देन टँगो मीन्स प्रेशर, देन सेकंड एम टी, टी मीन्स थर्मोरिसेप्टर, थर्मासाठी पुन्हा याचं डिस्क्रिप्शन करणं अतिशय सोपं आहे, हीट दॅट इज द स्किन, थर्मा मीन्स हीट ऑर टेम्परेचर, तर टेम्परेचर हॉट ऑर कोल्ड जे स्किन एक्सपिरियन्स करते त्यामुळे लोकेशन स्किन. केमोरिसेप्टर्स हे जे आहे एकतर आपण बघतो की टंग किंवा दॅट इज डिफरंट टाईप्स ऑफ द स्मेल्स, हे जे आहे ते नोजद्वारे, त्यामुळे याचे हे आहेत लोकेशन टेस्ट बर्ड ऑफ टंग अँड ऑल्फॅक्टरी म्युकस ऑफ नोज, त्यामुळे केमोरिसेप्टर डिस्क्राईब करणं पण सोपं आहे. हा शब्द आता आपण लक्षात घेतलेला आहे. स्टॅटो अकाउस्टिक म्हणजे काय, अकाउस्टिक रिलेटेड टू हिअरिंग अँड स्टॅटिक रिलेटेड टू बॅलन्स अँड इक्विलिब्रियम, त्यामुळे हे दोन्ही काम जे आहे कोणाचं आहे, हिअरिंग काम, इट इज अ इंटरनल इयर, त्यामुळे लोकेशन इंटरनल इयर आहे. कोणते पार्ट्स इंटरनल इयरमध्ये अकाउस्टिकचं काम करतं आणि स्टॅटिकचं काम करतं ते आत्ता आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे इट इज व्हेरी इझी टू डिस्क्राईब. त्यानंतर फोटो रिसेप्टर हे अजून सोपं आहे. रेटिना आयचं स्ट्रक्चर अगोदरही तुम्ही शिकलेला, आयचं स्ट्रक्चरमध्ये ही जे रेटिना आहे ते रॉड आणि कोन सेल्स के च्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट सेन्सिटिव्ह मेकॅनिझम जे दाखवते, त्यामुळे त्याला आपण म्हणतो फोटो रिसेप्टर्स. तर हे झाले सगळे MTCSP, दिस इज द कोड, यू कॅन इझिली रिमेंबर एक्स्टर्नो रिसेप्टर. नेक्स्ट इज पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये इंटरो रिसेप्टर्स. तर सेकंड जो आहे तो इंटरो रिसेप्टर किंवा त्याला व्हिसरल रिसेप्टर्स म्हटलं तरी चालेल, व्हिसरल रिसेप्टर किंवा इंटरो रिसेप्टर. द रिसेप्टर्स विच रिसीव द स्टिमुला फ्रॉम इंटरनल एन्व्हायरमेंट, दीज आर कॉल्ड ॲज इंटरो रिसेप्टर. आता हे जे आहे स्पेशली इंटरनल एन्व्हायरमेंट एज रिसेप्टर्स पाहिले, जे फाईव्ह सेन्स ऑर्गन जे आहेत आपल्या बॉडीचे, त्याद्वारे बाहेरच्या जगाची इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्या जाते बाय एक्स्टर्नल रिसेप्टर. तर इथे जे विसरल ऑर्गन इंटरनल बॉडी स्ट्रक्चर जे आहे, इंटरनल ऑर्गन पासून जी इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत पोहोचवते ते झाले इंटरो रिसेप्टर, विसरल रिसेप्टर्स, सो फ्रॉम विसरल ऑर्गन्स. तर यामध्ये फक्त तीन टाईप्स आहेत, यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने चार्ट, टाईप, लोकेशन अँड फंक्शन. सो व्हेरी इझिली इन द चार्ट फॉर्म यू कॅन रिमेंबर. एक तर पॅरेग्राफ किंवा या फॉर्ममध्ये लक्षात न घेता हे या पद्धतीने चार्ट फॉर्ममध्ये तुम्ही अतिशय सगळे पॉईंट्स इन्क्लूड करू शकतो. याच्यामध्ये ईच अँड एव्हरी पॉईंट इट इज कव्हर्ड, त्यामुळे अतिशय छान पद्धतीने हे सगळे रिसेप्टर्स, हा जो क्वेश्चन आहे तो या फॉर्मॅटमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात घेऊ शकतोय. तर प्रोप्रियो रिसेप्टर्स, देन एंटरो रिसेप्टर, दिस इज इंटरो अँड दिस इज द एंटरो रिसेप्टर्स अँड बॅरो रिसेप्टर. सो यू कॅन रिमेंबर PEB पेन. सो PEB दिस सिक्वेन्स ऑल्सो यू कॅन रिमेंबर इन युअर वे. सो दॅट इज द इंटरो रिसेप्टर्स, तो सांगितला मी तुम्हाला. जसं एक्स्टर्नोमध्ये MTCSP या पद्धतीने जो कोड आपण तयार केला आणि इंटरो रिसेप्टर्स, व्हेरी इझी टू रिमेंबर द कम्प्लीट रिसेप्टर चार्ट इन व्हेरी फ्यू मिनिट्स ऑर सेकंड. यू कॅन मीन्स टेल दॅट ऑल टाईप्स ऑफ द रिसेप्टर्स, द नेम्स ऑफ द रिसेप्टर्स आणि डिस्क्राईब करणं तर अतिशय सोपं आहे. तर याला तुम्ही लक्षात घेऊ शकता PEB, टी फॉर प्रोप्रियो रिसेप्टर्स. आता हे थोडे नावं वेगळे आहेत, हे थोडंसं लक्षात येईल. बॅरो तुमच्या फॅमिलियर आहे. टी फॉर प्रोप्रियो रिसेप्टर, ई एंटरो रिसेप्टर अँड डी इज द बॅरो रिसेप्टर्स. सो व्हॉट आर दीज प्रोप्रियो रिसेप्टर्स? प्रोप्रियो रिसेप्टर्समध्ये काय काय येतं तर ते आपण पाहणार आहोत. प्रोप्रियोमध्ये लोकेशन काय आहे? मसल्स अँड जॉईंट्स. मसल अँड जॉईंट्स हे मेन त्याचं लोकेशन आहे. याचं काम काय आहे? जे पेन आणि टेन्शन आपल्याला फील होतं, वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे टेन्शन्स आहे, कमी जास्त हे पेन्स पण आहे, त्याची पण टेंडन्सी, त्याची जी हे सॉरी त्याची जी इंटेन्सिटी आहे पेनची, ती कमी जास्त हे सगळं फील करण्याचं काम हे प्रोप्रियो रिसेप्टर्स करत असतात. की पेन कोणत्या पद्धतीचे पेन्स आहे? प्रिकिंग पेन आहे, बर्निंग पेन आहे, इचिंग पेन आहे. पेनमध्ये सुद्धा आपण क्लासिफाय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स आपण फील करत असतो की प्रिकिंग आहे की बर्निंग आहे की इचिंग पेन आहे, कोणत्या प्रकारचे पेन्स आहे. त्यानंतर पेनची इंटेन्सिटी कशी आहे, किती सिव्हिअर आहे, किती माइल्ड आहे, त्यानुसार हा पेन जो आहे ते हे प्रोप्रियो रिसेप्टर्स रिसीव करत असतात या पेनचं सेन्सेशन.
सो सेन्सेशन ऑफ पेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ प्रोप्रिओसेप्टर. आणि पेनचं सेन्सेशन अर्थात कोण फील करेल, मसल्स अँड जॉईंट्स. तर जे नर्व एंडिंग्स असतात त्या मसल्समध्ये जे डीप गेलेले आहेत किंवा जॉईंट्समध्ये, तर बरेच वेळा जॉईंट्समध्ये जे मॅक्झिमम प्लेयर्स आहेत, क्रिकेटर्स आहेत, त्यांना हे जॉईंट पेन्स खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतात. तर हे जे सेन्सेशन आहे ते फील करणारे रिसेप्टर्स म्हणजे प्रोप्रिओ रिसेप्टर, मसल्स अँड जॉईंट्स हे मेन लोकेशन असतात. तर सेन्सेशन ऑफ पेन अँड द टेन्शन. देन सेन्सिटिव्ह टू व्हायब्रेशन्स इज मसल्स. मसल्सचा महत्वाचा रोल आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. तर मसल्समध्ये जे काही प्रोटीन्स आहेत, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन, त्याचं काम काय असतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करणं. बरेच वेळा याच्यामध्ये आता हे जे आहेत तर ते जे व्हायब्रेशन्स आपल्याला स्प्रेड होतात जॉईंट्समध्ये, मसल्समध्ये, कधी कधी हात किंवा पाय दुखत असेल तर त्यावेळेला हे व्हायब्रेशन स्प्रेड होतात. आणि ते व्हायब्रेशन्स कॅच करतात प्रोप्रिओ रिसेप्टरनुसार की कोणत्या प्रकारच्या पेन आहे, कोणत्या प्रकारचं ते टेन्शन आहे, तर ते प्रोप्रिओ रिसेप्टर्सद्वारे ब्रेनपर्यंत पोचवण्याचं काम हे रिसेप्टर्स करत असतात. त्याला आपण म्हणतो प्रोप्रिओ रिसेप्टर. त्यानंतर एंटरो रिसेप्टर. एंटरो दिस इज रिलेटेड टू इंटरनल ऑल ऑर्गन्स, दॅट इज द विसरल ऑर्गन्स. हे सगळे इंटरनलच ऑर्गन आहेत. एंटरो रिसेप्टर स्पेशली विसरल ऑर्गन्स हे त्याचं लोकेशन आहे. त्यामध्ये आता एंटरो रिसेप्टर्स हे काय करतात, हंगर ही इंटरनल थिंग्स आहे, ही दिस इज नॉट एक्सटर्नल थिंग. जी एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवर जरी डिपेंड असली तरी ही इंटरनल फिलिंग आहे. हंगर थर्स्ट ही याच्याशी रिलेटेड आहे, बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असतं. जसं आपण म्हणतो की इन विंटर सीझन वी फील मोअर हंगरी, इन समर सीझन वी फील मोअर थर्स्टी. ते झाले स्टिम्युलस, एक्सटर्नल स्टिम्युलस आपल्याला मिळतात, पण दीज थिंग्स आर द इंटरनल दॅट वी फील. तर विसरल ऑर्गन्स एंटरो रिसेप्टर याचं काम काय आहे की हंगर, देन थर्स्ट, देन पेन अँड टेम्परेचर. बॉडीचं टेम्परेचर काय आहे हे सगळं फील करण्याचं काम, टेम्परेचर जास्त झालेलं आहे किंवा कमी आहे हे सगळं फील करण्याचं काम हे एंटरो रिसेप्टर करत असतात. बॉडीचा पी एच, ब्लडमध्ये पी एच कसा आहे, ऑस्मॉटिक चेंजेस, ओके, डिहायड्रेशन होते आहे, हायड्रेशन होते आहे, व्हॉट एव्हर द थिंग्स, काय काय चेंजेस आहे, हे सगळे जे चेंजेस आहे हे चेंजेस हे विसरल ऑर्गन इज द लोकेशन. विसरल ऑर्गनद्वारे हे एंटरो रिसेप्टर्स रिसीव्ह करत असतात की हंगर कशी आहे, थर्स्ट काय आहे, पेन काय आहे, बॉडीचं टेम्परेचर वेदर इट इज मेंटेन ऑर नॉट, बॉडी टेम्परेचर कमी जास्त होते आहे, पी एच वाढते आहे. ऑस्मॉटिक चेंजेसमध्ये तुम्हाला सांगितलं की बॉडी हायड्रेट होते आहे, डिहायड्रेट होते आहे, ते सगळे जे काही चेंजेस आहेत ते विसरल ऑर्गनद्वारे हे एंटरो रिसेप्टर रिसीव्ह करत असतात. आणि एंटरो रिसेप्टर्स ही सगळी इन्फॉर्मेशन ब्रेनपर्यंत पोहोचवतात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बॅरो. आता बॅरो, बॅरो इज रिलेटेड दिस टर्म, बॅरो मीन्स प्रेशर. आता हे सगळे इंटरो रिसेप्टरचा टाईप आहे बॅरो रिसेप्टर, त्यामुळे अर्थात प्रेशर कुठे आहे, इंटरनल आहे. इंटरनल प्रेशर कशाचं असणार आहे, तर ब्लडचं असणार आहे, अर्थात ब्लड प्रेशर. सो बॅरो रिसेप्टर्स, दीज बॅरो रिसेप्टर्स दीज कॅन बी दीज दीज परसीव द सेन्सेस ऑफ द चेंजेस इन द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरमधले जे काही चेंजेस आहे, जो प्रेशर आहे, ब्लड प्रेशर जो कमी आहे, जास्त आहे, तर हा या बाबतीत जे काही सेन्सेस आहे ते बॅरो रिसेप्टर्स रिसीव्ह करत असतात. दॅट इज द मेन थिंग, वॉल ऑफ लोकेशन आहे वॉल ऑफ कॅरोटिड आर्टरी. सो दीज आर द ब्लड वेसल्स थ्रू विच ब्लड फ्लो. तर या ब्लड वेसल्समधनं ज्या वेळेला ब्लड फ्लो होत असतो त्यानुसार हे ब्लड प्रेशर आपण काउंट करत असतो. त्यामुळे इंटरनल प्रेशर म्हटला तर दॅट इज द ब्लड प्रेशर. आणि त्यासाठी स्पेशल वर्ड आहे बॅरो. बॅरो इज फॉर द प्रेशर अँड बॅरो रिसेप्टर्स इट इज इंटरनल रिसेप्टर्स विच रिसीव्ह द सेन्सेस ऑफ प्रेशर मीन्स दॅट इज द ब्लड प्रेशर. सो दीज आर द इंटरो रिसेप्टर्स रिलेटेड टू इंटरनल एन्व्हायरमेंट. हे इंटरनल एन्व्हायरमेंटशी रिलेटेड इंटरो रिसेप्टर्स आहे. या इंटरो रिसेप्टर्समध्ये पी ई बी हा कोड आपण लक्षात घ्यायचा आहे. अँड देन यू कॅन इझिली रिमेंबर प्रोप्रिओ रिसेप्टर्स, एंटरो रिसेप्टर आणि बॅरो रिसेप्टर. इंटरनल म्हणजेच इंटरनल, इंटरो रिसेप्टर म्हणजेच इंटरनल एन्व्हायरमेंट. तर इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये आपण ऑलरेडीच कन्सिडर केलेले की सगळे विसरल ऑर्गन्स असणार आहे,
पण त्या व्यतिरिक्त हे जे क्लासिफिकेशन आपण लक्षात घ्यायचं आहे, प्रोप्रियो इट इज रिलेटेड टू मसल्स अँड जॉईंट. प्रोप्रियो म्हटल्यावर लक्षात घ्यायचं आहे की मसल्स अँड जॉईंट्स हे त्याच्यामध्ये आले. बॅरो रिसेप्टर्स, बॅरो मीन्स प्रेशर, मग इंटरनल प्रेशर कोणतं असणार आहे, अर्थात आतलं फ्लुइड म्हणजे ब्लड, तर ब्लड प्रेशरशी रिलेटेड हे बॅरो रिसेप्टर्स आहे. या पद्धतीने तुम्ही लिंक करू शकतात. लिंकेजमध्ये जे पॉईंट्स आपण साधारणतः लिंक करतो, तर हे लिंक केलेल्या पॉईंट्सचं मेमरायझेशन हे जास्त चांगलं असतं. ब्रेनला नेहमी लिंकिंगची भाषा लवकर कळते. त्यामुळे प्रोप्रियो रिसेप्टर्स काय करणार, इंटरो रिसेप्टर म्हणजे विसरल ऑर्गन आहे, तर मग या सगळे फंक्शन्स लिहिणं, हे सगळे फंक्शन्स लिहिणं अतिशय सोपं आहे. प्रोप्रियो म्हणजे मसल्स आणि जॉईंट. मसल अँड जॉईंट्समध्ये काय जाणवतं आपल्याला, पेन जाणवतं, टेन्शन जाणवतंय, व्हायब्रेशन जाणवतंय. आणि बॅरो म्हटल्यावर मी प्रेशर, हे पण डिस्क्राईब करणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे कोड लक्षात घ्यायचा आहे इकडे PEB, दॅट इज द इंटरो रिसेप्टर. त्यामुळे आज आपण पाहिले आहे रिसेप्टर्स हा पार्ट. रिसेप्टर्स मीन्स मे बी सेल, मे बी टिश्यू ऑर द ऑर्गन, सो विच रिसीव्ह द सेन्सेस, ओके, अँड दॅट इज द सेन्सरी इन्फॉर्मेशन इज कन्वे टू द ब्रेन. हे सगळे जे रिसेप्टर्स आहेत ते पुन्हा दोन प्रकारे, एक्स्टरो आणि इंटरो. एक आउटर एन्व्हायरमेंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतात, तर इंटरो रिसेप्टर इंटरनल एन्व्हायरमेंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतात. एक्स्टरो मध्ये आपण कोड पाहिला, दॅट इज एक्स्टरो रिसेप्टरचा जो कोड आहे तो आपण लक्षात घेतलेला आहे. त्याचबरोबर इंटरो रिसेप्टरचाही कोड लक्षात घेतलेला आहे. तर या पद्धतीने PEB, दिस इज द सिम्पल 3 times आणि तिकडे 5 times, या पद्धतीने हा रिसेप्टर हा जो टॉपिक आहे हा अतिशय, दिस इज द फर्स्ट इंट्रोडक्शन अबाउट द रिसेप्टर. यानंतर दोनच रिसेप्टरची आपल्याला डिटेल स्टडी आहे, एक म्हणजे आय आणि एक म्हणजे इयर. तर आय आणि इयरचं डिटेल स्ट्रक्चर पुढे आपण घेणार आहोत. तर आज रिसेप्टर्स हा या पद्धतीने या चार्टच्या फॉर्मॅटमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने रिसेप्टर्स तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे आपण थांबतो आहोत.